खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे गेल्या 2 दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर होते. छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर यांच्या वडिलांचे निधन झाल्यानं गायकर कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्या ठिकाणी शिवतीर्थ प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली. त्याचं लोकार्पण छत्रपतींच्या हस्ते करण्यात येणार होतं. मात्र छत्रपती संभाजीराजे यांनी हा मान आरोग्यदूत तुषार जगताप यांना दिल्यानं खऱ्या अर्थानं कोविड योद्ध्याचा सन्मान झाला आहे. गेली 10-15 वर्षापासून तुषार जगताप हे समाजाच्या आरोग्यासाठी काम करीत आहेत. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यानं श्वास कोंडलेल्या अत्यवस्थ रुग्णांसाठी युवराज संभाजीराजे छत्रपती वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तुषार जगताप यांनी ऑक्सिजन सिलेंडर निःशुल्क उपलब्ध करून देत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवलेत. म्हणूनच रुग्णवाहिका या जीवनवाहिनीचे लोकार्पणही या आरोग्यदूताच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त करून छत्रपती भोसले यांनी रिबन कापून श्रीफळ वाढविण्याचा मान तुषार जगताप यांना देत सुखद धक्का दिला. करणचे वडील वाढले होते, मग मी त्यांना सांत्वन करण्यासाठी काल गेलो होतो आणि तिथंच मला सांगण्यात आलं की शिवतीर्थ त्याच्या नावाने एक ॲम्ब्युलन्स प्रदान करणार होते आणि ठरल्याप्रमाणे करणनी सांगितलं आपल्या हस्तेच ते प्रदान करूया. पण मला वाटलं की माझ्या हस्ते की होणं चुकीच होईल. बट त्यात करणचं जो मोठेपण होतं की ते मग कोणाला द्यायचं, तिने तुषारांचं नाव सांगितलं आणि मला साजेल तसं नाव आलं. कारण तिने म्हणजे तिने इतकं मोठं काम केलं नाशिकच्या सगळ्या लोकांसाठी. एक सामान्य माणूससुद्धा असामान्य काम करू शकतो आणि म्हणून ते तुषारांच्या हस्ते आम्ही काल ती ॲम्ब्युलन्स करत म्हणून या पूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा. यावेळी करण गायकर यांच्या कुटुंबियांसमवेत विलास पांगरकर, प्रमोद जाधव, तुषार जगताप, नगरसेवक योगेश शौरे, विक्रम नागरे, बाळासाहेब लांबे, बाळा निगळ, नवनाथ शिंदे, भारत पिंगळे, प्रितेश पाटील, गणपत जगताप, तुषार पाटील, निलेश शेजूळ, सोनू काळे, अविनाश गोसावी उपस्थित होते. तर सतनाम राजपूत, विलास जाधव, सचिन पवार, मामा राजवाडे, दिगंबर मोगरे, उल्हास धनवटे, अमित नडगे, निलेश मोरे, सचिन शिंदे, गौरव पवार, हर्षल पवार, हार्दिक निगळ, शाहू पवार, राजेश कदम, अधिकार चौधरी, अल्पेश पटेल, राजू श्रीग, सचिन मोरे, मंदार गंजीवले, हर्षल पेहरेकर, अमन रंधवा आदींचा सत्कार राजेंच्या हस्ते करण्यात आला. तर आज शासकीय विश्रामगृह येथे पंचवटीमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे मदत केंद्र प्रमुख आरोग्यदूत तुषार जगताप आणि आई सप्तशृंगी मित्रमंडळाचे अध्यक्ष सतनाम राजपूत यांचे खासदार संभाजीराजे यांनी कौतुक केलंय. खास पुष्पगुच्छ देऊन खासदार संभाजीराजे यांनी कठीण समयी कोविड बाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवल्यानं त्यांचं अभिनंदन करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. शिवाय असंच काम पुढील काळात करण्यासाठी प्रेरणा दिली. आरोग्य दूत तुषार जगताप यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी मनापासून कौतुक करतो. यांना छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून त्यांचा आभारसुद्धा व्यक्त करतो की इतकं प्रतिकूल परिस्थितीत इतकं अवघड काम त्यांनी हातात घेतलं, ज्यात त्यांचा एक ड्रायव्हरसुद्धा, मी ड्रायव्हर म्हणणार नाही, त्यांचं नाव काय, हर्षल हा हर्षल हा म्हणजे देवाच्या घरी गेला. तर मला तुषारांचा फोन आला की राजे मला हे आपल्या नावाने फाउंडेशन उभा करायचं. मी म्हटलं मी फार लहान आहे, मी या घरात माझा जन्म झाला म्हणून मला लोक मोठं समजतात, पण तुम्ही मोठ्या महापुरुषांचे नाव घेतले. तर त्यांनी सांगितलं की महापुरुषांचे नाव तर आमचे आदर्शच आहे, पण तुमचं जर नाव घेतलं की आमची मुवमेंट फास्ट होऊ शकते आणि म्हणून त्यांनी मी त्यांना परवानगी दिली. पण मला आनंद आहे की छत्रपतींचं नाव घेऊन त्या साजेल तसं त्या पद्धतीने पूर्ण तुमच्या टीमने तुषारचं नाव घेतो, म्हणजे त्याला पूर्ण टीम आली, सतनाम राजकुमार, सचिन पवार, सगळी टीम. तर या टीमचं मनापासून कौतुक करतो, मनापासून एक त्या घराण्यातला वंश म्हणून तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. माझी कुठंही काही मदत लागली अहोरात्र, माझी एक खासियत आहे की केव्हा रात्री सुद्धा फोन केला तर मी फोन उचलतो, किंवा नाही उचललं तर मी परत देतो. मला वाटते सगळ्यांना बोलत नाही नको नको मला वाटतं सचिन कामाचं बोल फक्त आमची पूर्ण टीमचं आहे. आम्ही फक्त एक इंजिनियर सगळे धावणारे ते डबे आहे. छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेऊन रयतेच्या भावना जपणारा राजा खरा लोककल्याणकारी राजा म्हणून ओळखला जातोय.
त्यामुळे भविष्यात त्यांची प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल सुरूच ठेवणार असल्याचं आरोग्यदूत तुषार जगताप आणि सतनाम राजपूत यांनी सांगितलंय. हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक.